बघा विनंती असेल, उशीर होतो आमचे सर्व जे संघ अगदी 40+ फॉर्मॅटमधनं टीम अजय भोलेनाथ सरवली पाडा आणि टीम अजनमान गोवे, त्यानंतर सिटी फॉर्मॅटमधनं टीम धनेश इलेवन कुक्से आणि टीम रिद्धी सिद्धी काल्लेर, आणि ग्रामीण फॉर्मॅटमधनं टीम गोरसी बी आणि टीम खाडी, सर्व खेळाडूंनी स्टेजसमोर यायचं आहे. विनंती असेल बघा आपण इथं प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. विनंती असेल व्यासपीठासमोर या. आणि आमचे जे सर्व मान्यवर आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला विनंती असेल, उशीर होतो. टीम खार्डी गोरसी बी धनेश इलेवन कुक्से टीम रिद्धी सिद्धी काल्लेर जय भोलेनाथ सरवली पाडा 40+, त्यानंतर जनमान गोवे 40+. सर्वांनी समोर यायचं, आपण तुम्ही जितके लवकर याल आपण तितके लवकर इथनं प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी स्टार्ट करू. सो विनंती असेल फास्ट. बघा विनंती असेल, पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो, बघा यायचे सर्व टीम्स व्यासपीठासमोर. बघा प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपण इथं स्टार्ट करतो. सो विनंती असेल सर्व खेळाडू व्यासपीठासमोर या. आमचे जे सर्व मान्यवर आहेत त्यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं अगदी या अंतिम सोहळ्यासाठी. राजन रविकिरण पाटील साहेब उपस्थित आहेत, बादशाह रविकिरण पाटील साहेब उपस्थित आहेत, सर्वांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. चला विनंती आहे, सर्व प्लेयर सातत्याने आम्हाला सूचना द्याव्या लागतात. सर्वांनी यायचं व्यासपीठासमोर. फर्स्ट ऑफ ऑल आपण सिटी फॉर्मॅटमधली मेगा फिनाल मॅच आपण इथं मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सो देऊया आपण सिटी फॉर्मॅटमधली मॅन ऑफ द मॅच इथं दिल्ली जाईल मेगा फिनाल मॅचची, आणि मेगा फिनाल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिटी फॉर्मॅटमधनं ठरलाय विनीत माली इज अ मॅन ऑफ द मॅच. सो विनीत माली आपण यायचं, अप्रतिम खेळ केला सिटी फॉर्मॅटमधून टीम धनेश इलेवन कुक्सेसाठी, ते खेळत होते, अप्रतिम खेळ त्यांचा राहिला. आपण इथं मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, म्हणजे व्यासपीठावरती तमाम मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभेच्छा. इथं मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. फर्स्ट ऑफ ऑल आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील आणि स्वर्गीय कालुराम हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ सिव्हिल इंजिनियर दिपेशजी पाटील साहेबांच्या वतीतून ही ट्रॉफी आहे. त्यानंतर
मी राजेंद्र दादांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छे श्रीदेवी ज्वेलर्सच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले गेले. चांदीची अंगठी, पर्स आणि किचेन राजेंद्रांच्या शुभेच्छे ते दिले जातात. त्यानंतर मी बादशाह दादांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छे गिफ्टॅम्पर द्यायचा जो मला स्वर्गीय सुरेश दत्तू भोईर यांच्या स्मरणार्थ विशालजी भोईर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्यानंतर पंडितजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते गिफ्टॅम्पर द्यायचा जो आम्हाला पुरस्कृत केला गेला स्वर्गीय बारकूबाई दत्तू भोईर यांच्या स्मरणार्थ विशालजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण बॅग देणार आहोत. मी प्रवीणजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते बॅग द्यायची जी आम्हाला संतोषजी पाटील साहेब आणि सौभाग्यवती सुनंदाई पाटील मॅडम ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. त्यानंतर स्वीट बॉक्स आपण देऊया जो आम्हाला पुरस्कृत केला गेला स्वर्गीय गणपत महाराज यांच्या स्मरणार्थ कॅप्टन रमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण देऊया ग्रामीण फॉर्मॅटमधनं मेगा फिनाले मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरला. सातत्याने त्या खेळाडूची चर्चा आपण इतकी का करतो कारण सातत्याने त्या खेळाडूचा परफॉर्मन्स देखील तितकाच चांगला होतो. सो ग्रामीण फॉर्मॅटमधनं मॅन ऑफ द मॅच ठरला भावेश पवार. सो भावेश पवार आपण लवकर या इथं मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. अप्रतिम खेळ अगदी मेगा फिनाल मॅचमध्ये देखील भावेश पवारचा राहिला. चला विनंती असेल भावेश पवार आपण लवकर या आमच्या मान्यवरांच्या शुभहस्ते मेगा फिनाले मॅचचा मॅन ऑफ द मॅच ग्रामीण फॉर्मॅटमधनं दिला जाईल. अप्रतिम खेळ भावेश पवारचा अगदी सिटी फॉर्मॅट असो त्यानंतर ग्रामीण फॉर्मॅट असो भरपूर चांगला खेळ त्याने गेला आणि ग्रामीण फॉर्मॅटमधला मेगा फिनाल मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश पवार ठरला. भावेश पवार अवेलेबल नाही आहेत सो त्यांच्या बी हाफ त्यांच्या प्रतिनिधीला आपण इथं मॅन ऑफ द मॅच देऊया. आमच्या मान्यवरांच्या शुभहस्ते आपण फर्स्ट ऑफ ऑल देऊया बादशाह दादांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला दिपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट अँपर जो मला पुरस्कृत केला गेला विशाल दादा भोईर साहेबांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आपण देऊया श्रीदेवी ज्वेलर्सच्या माध्यमातून चांदीची अंगठी, किचन आणि पर्स. त्यानंतर मी विनंती करतो प्रवीणजी चौधरी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते ज्या मला स्वीट बॉक्स पुरस्कृत केले गेले स्वर्गीय गणपत महाराज यांच्या स्मरणार्थ कॅप्टन रमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स. त्यानंतर आपण देऊया बॅग आतिश दादांच्या शुभेच्छा बॅग दिली जाते आम्हाला जी पुरस्कृत केली गेली संतोषजी पाटील आणि सौभाग्यवती सुनमताई पाटील मॅडमांच्या माध्यमातून. त्यानंतर देऊया गिफ्ट अँपर जो आदरणीय संतोषजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा दिला जाईल जो आम्हाला पुरस्कृत केला गेला विशाल दादा भोईर साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण देऊया फोर्टी प्लस फॉर्मॅट आपण इथं देणार आहोत रनर्स अपची ट्रॉफी. भरपूर चांगला खेळ त्या संघाचा एक दिवस स्पर्धेमध्ये राहिला बट मेगा फिनालमध्ये काहीशा मिस्टेक्स घडला सो त्या अनुषंगाने क्रमांक 2 वरती त्यांना संतुष्ट व्हावं लागलं अशी टीम जेवणला सरवली पाडायला मी इन्व्हाइट करतो. मामा ट्रॉफी 2023 ही 40+ फॉर्मॅटमधून ठरली आहे रनर्स अप टीम जेवणला सरवली पाडा. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते रनर्स अपची ट्रॉफी दरम्यान इथं दिली जाईल. टीम जे बोलणार सरवली पाडाचा देखील भरपूर चांगला खेळ होता बट मेगा फिनाल मॅचमध्ये काहीशा मिस्टेक झडला. आदरणीय प्रवीणजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. अप्रतिम खेळ इथं राहिला टीम जय बोलेनाथ सरवली पाडा क्रिकेट संघाचा रनर्स अप राहिली आहे मामा ट्रॉफी 2023. अर्थातच भास्कर दत्तू भोईर साहेबांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झाली आहे. त्यानंतर क्रमांक 1ची ट्रॉफी आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केली स्वर्गीय मोतीराम लडकू चौधरी यांच्या स्मरणार्थ अरविंदजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून 40+ फॉर्मॅटमधली क्रमांक 1ची ट्रॉफी आहे. आणि मी जय बोलेनाथ सरवलीपाडा 40+ फॉर्मॅटमध्ये अप्रतिम खेळ त्यांनी केला सो पुन्हा एकदा अभिनंदन रनर्स अप ठरला त्यांनी. त्यानंतर आपण देऊया क्रमांक 1ची ट्रॉफी
40+ फॉर्मॅट मधली जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे अरविंदजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून ती आपण देतो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. टीम जय हनुमान गोवे ठरली आहे 40+ फॉर्मॅट मधली मामा ट्रॉफी 2023 ची चॅम्पियन टीम. अप्रतिम खेळ जय हनुमान गोवेचा देखील या स्पर्धेमध्ये राहिला अगदी चॅम्पियन मधल्या मामा ट्रॉफी 2023 अप्रतिम खेळ राहिला. सर्व खेळाडूंचं चांगलं कंट्रीब्युशन देखील राहिलं. सो पुन्हा एकदा अभिनंदन टीम जय हनुमान गोवे. त्यानंतर आपण देऊया सिटी फॉर्मॅट मधनं क्रमांक 3 ची ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे स्वर्गीय डाकलूबाई ढोंडू ठाकरे यांच्या स्मरणार्थ आदरणीय अशोकजी तरे साहेबांच्या माध्यमातून क्रमांक 3 ची ट्रॉफी आहे ती आपण इथनं देणार आहोत. सो सिटी फॉर्मॅट मधनं क्रमांक 3 ची टीम ठरली आहे बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. बघा कोणी खेळाडू अथवा प्रतिनिधी असतील तरी चालेल आपण यायचं आहे. क्रमांक 3 ची ट्रॉफी आपण इथनं देणार आहोत सिटी फॉर्मॅट मधनं टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडाचा अप्रतिम खेळ राहिला ती क्रमांक 3 ची टीम ठरली आहे मामा ट्रॉफी 2023 मधली. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रमांक 3 ची ट्रॉफी इथं दिली जाईल. मी अरविंदजी चौधरी साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. क्रमांक 3 ची ट्रॉफी इथं दिली जातीय अरविंदजी चौधरी साहेबांनी आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक इंद्रमामा पाटील साहेबांनी पंडितजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते. सो अभिनंदन टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. त्यानंतर आपण देणार आहोत रनर्स अप टीम जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली स्वर्गीय हरिभक्त पारंग कालीराम रतन चौधरी यांच्या स्मरणार्थ आदरणीय सोमनाजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून रनर्स अपची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली आहे. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. आणि अगदी या स्पर्धेमध्ये त्या टीमचा परफॉर्मन्स भरपूर चांगला होता. सिटी फॉर्मॅटमधनं भरपूर चांगला खेळ त्यांनी केला बट मेगा फिनल मॅचमध्ये काहीशा मिस्टेक्स घडला. रनर्स अप टीम ठरली आहे मामा ट्रॉफी 2023 ही रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स काल्लेर. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे दिली जाते रनर्स अपची ट्रॉफी. भरपूर चांगला खेळ रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स काल्लेरचा देखील राहिला हरकत नाही आहे. मेगा फिनल मॅचमध्ये काहीशा मिस्टेक्स घडल्या. येणाऱ्या स्पर्धेंसाठी तुम्हाला देखील आम्ही इथनं भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो. सो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते बादशाह रविक्रम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि हिंद्रमामा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते रनर्स अपची ट्रॉफी इथं दिली जाते रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स काल्लेरला अप्रतिम खेळ राहिला. सो अभिनंदन टीम रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स काल्लेर. मेगा फिनाले मॅचमध्ये काहीशा मिस्टेक झडल्या हरकत नाही. अजून देखील भरपूर साऱ्या स्पर्धा या सीझनमध्ये येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या माध्यमातून दिल्या जातात. त्यानंतर त्यानंतर ग्रामीण फॉर्मॅटमधनं आपण देऊया क्रमांक 3 ची ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे स्वर्गीय हरिभक्त पारायण बेबीबाई मीनानाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ आदरणीय गुरुनाथजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण फॉर्मॅटमधनं क्रमांक 3 ची ट्रॉफी आहे. मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो टीम जय हनुमान सरवली ठरली आहे ग्रामीण फॉर्मॅटमधली क्रमांक 3 ची टीम.
सो यायचा जन्मानं सरवली खेळाडू अथवा प्रतिनिधी असेल तरी चालेल, यायचं व्यासपीठावरती. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रमांक 3 ची ट्रॉफी दिली जाईल जन्मान सरवलीला. अप्रतिम खेळ राहिला मेगाफिला, अगदी बघितलं गेलं तर सेमीफायनल मॅचमध्ये थोडंशा मिस्टेक घडला, सो त्या अनुषंगाने अगदी या स्पर्धेमध्ये क्रमांक 3 वरती त्यांचा प्रवास समाप्त झाला. सागर भोईर उपस्थित आहे, सो आम्ही इन्व्हाइट करतो की आपण यायचं. जॉन मान सरवली क्रमांक 3 ची टीम या स्पर्धेमध्ये ठरली आहे, सो विनंती असेल या आपण. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथनं दिली जाती आहे. चला विनंती असेल जनमान सरवलीचे खेळाडू अथवा प्रतिनिधी असतील तरी चालेल, आपण या. मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रमांक 3 ची ट्रॉफी जन्मान सरवलीला आपण इथनं देऊया. चांसा देखील भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिला, सेमीफायनलपर्यंतचा प्रवास त्यांनी देखील केला आणि क्रमांक 3 ची टीम ग्रामीण फॉर्मॅटमधनं टीम जन्मान सरवली इथं ठरली आहे. सो त्यानंतर आपण ग्रामीण फॉर्मॅटमधनं रनर्सअपची ट्रॉफी देऊया. स्वर्गीय सुरेश दत्तू भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय विशालजी भोईर साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी पुरस्कृत झाली, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये त्या टीमचा भरपूर चांगला खेळ राहिला, अगदी सातत्याने प्रत्येकी मासमध्ये त्यांनी भरपूर चांगला खेळ केला. सो मी इन्व्हाइट करतो मामा ट्रॉफी 2023 रनर्सअप टीम ग्रामीण फॉर्मॅटमधनं ठरली टीम गावदेवी 11 खार्डी. आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते रनर्सअपची ट्रॉफी दिली जाईल टीम गावदेवी 11 खार्डीला. अप्रतिम खेळ राहिला या टीमचा देखील, बट कुठे ना कुठे मेगाफिनाल मासमध्ये मिस्टेक झिगडला, त्या अनुषंगाने अंतिम सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरी हरकत नाही आहे, अप्रतिम खेळ केला टीम गावदेवी 11 खार्डीने मामा ट्रॉफी 2023 आणि मामा ट्रॉफी 2023 ग्रामीण फॉर्मॅटमधनं रनर्सअप टीम ठरली आहे गावदेवी 11 खार्डी. आपण देऊया सिटी फॉर्मॅटमधनं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि ती ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली गेली कैलासवासी समजूकबाई यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झाली आहे. आणि आपण देऊया सिटी फॉर्मॅटमधनं या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे तबल त्याने या स्पर्धेमध्ये विकेट्स घेतले 8 विकेट घेतल्यात, सो मॅन ऑफ द अगदी
बघितले गेले तर बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ठरला या स्पर्धेचा सिटी फॉरवर्ड मधनं सागर होईल. बेस्ट 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 बॉलर ऑफ द टूर्नामेंट बेस्ट बॉलर ऑफ द टूर बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट नाही ना हॅलो 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 चुट्टी आहे हॅलो. आणि सिटी फॉरवर्डमधनं बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट सागर भोई ठरले. त्यानंतर आपण देऊया सिटी फॉरवर्डमधनं बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट कैलासवासी समजूकबाई यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय यशवंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे. आणि सिटी फॉरवर्डमधनं बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट ठरला अगदी भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली, तब्बल 53 धावा बनवल्या. सो सिटी फॉरवर्डमधनं बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट ठरला संघाचं नाव टीम धनेश इलेवन कुक्से आणि खेळाडूचं नाव कुमार गुण इज अ बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. आमच्या मान्यवरांच्या संतोषजी पाटील साहेबांच्या शुभ असते बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंटची ट्रॉफी आपण कुमार गुंडला देतो. अप्रतिम बॅटिंग त्याने केली, 53 धावा बनवला, अप्रतिम खेळ असा राहिला. सो अभिनंदन कुमार गुंड. त्यानंतर आपण देऊया सिटी फॉरवर्डमधले मॅन ऑफ द सिरीज. खऱ्या अर्थाने त्या टीमचा देखील भरपूर चांगला खेळ होता आणि त्या खेळाडूंनी देखील अगदी गोलंदाजीमध्ये देखील इम्प्रेस केलं, फलंदाजीमध्ये देखील इम्प्रेस केलं. सो सिटी फॉरवर्डमधनं मॅन ऑफ द सिरीज ठरला, तब्बल रन्स त्याने बनवला या स्पर्धेमध्ये 87 धावा त्याने बनवल्या, अप्रतिम बॅटिंग त्याची राहिली आणि तब्बल 4 विकेट देखील त्याने घेतले. सो मॅन ऑफ द सिरीज ठरला मामा ट्रॉफी 2023 हा सिटी फॉरवर्डमधला अक्षय कासार इज अ मॅन ऑफ द सिरीज. 84.40 साठी भरपूर चांगला त्याने केल गेला, 87 धावा बनवल्या, तब्बल 4 विकेट काढले, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला सिटी फॉरवर्डमधला. अक्षय कासार अवेलेबल नाही आहेत, त्यांच्या बी हाफ आपण दर्शन पाटीलला मॅन ऑफ द सिरीज दरम्यान इथं देऊया. महेंद्रजी चौधरी साहेबांच्या शुभ असते ट्रॉफी इथनं दिली जाते. त्यानंतर आपण देऊया LED TV. उमेश चिंतामण सोरगे साहेबांच्या माध्यमातून ती LED TV आपल्याला पुरस्कृत झाली, त्यांचा देखील विशेष आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर ग्रामीण फॉरवर्डमधनं आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ज्यामला ट्रॉफी इथनं पुरस्कृत केली गेली कैलासवासी समजूकबाई यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय भगवान यशवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंटची ट्रॉफी आहे. आपण देऊया ग्रामीण फॉरवर्डमधनं बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ठरला टीम्स. सो आपण देऊया ग्रामीण फॉरवर्डमधनं बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट संघाचं नाव टीम परी 11 गोडसे बी 8 विकेट तब्बल त्याने घेतले. सो भावेश पवार ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. बघा भावेश पवार उपस्थित आहेत, सो विनंती असेल आपण देखील या. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट दिलं जाईल. अप्रतिम गोलंदाजी तब्बल 8 विकेट्स त्याने घेतले. प्रवीणजी चौधरी साहेबांच्या शुभेच्छा आपण भावेश पवारला इथं देतो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. अप्रतिम गोलंदाजी त्याने केली, सो अभिनंदन भावेश पवार.
त्यानंतर आपण देऊया ग्रामीण फॉर्मॅट मधला बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट आणि ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली कैलासवासी समजूकबाई यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंटची ट्रॉफी आहे ती आपण इथं देणार आहोत. सो आपण देऊया बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. अगदी त्या टीमचा देखील भरपूर चांगला खेळ होता. अगदी मी जेव्हाही तो संघ खेळतो त्या एका खेळाडूचं नाव मी सातत्याने घेत असतो. तब्बल 41 धावा अगदी या स्पर्धेमध्ये बनवल्या आणि तोच गावदेवी 11 खार्डीचा सुरेश फौजदार ठरला बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. आमच्या मान्यवरांच्या शुभेच्छापण बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट ग्रामीण फॉर्मॅटमधनं सुरेश फौजदार ठरला त्याला आपण इथनं ट्रॉफी देऊया. मी व्यासपीठावरनं विनंती करतो दादांच्या शुभ हस्ते इथनं ट्रॉफी दिली जाते. अप्रतिम बॅटिंग त्याने केली तब्बल 41 धावा अगदी या स्पर्धेमध्ये बनवला सुरेश फौजदार अगदी ग्रामीण फॉर्मॅटमधनं बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट ठरला. त्यानंतर आपण देऊया ग्रामीण फॉर्मॅट मधनं प्लेअर ऑफ द टूर्नामेंट. लक्ष असू द्या सर्व टीम्स. एनी गेसेस कोण असेल ग्रामीण फॉर्मॅट मधनं प्लेअर ऑफ द टूर्नामेंट? बघा एलईडी टीव्ही आम्ही इथनं देतो थोडेसे पेशन्स देखील असणं गरजेचं आहे. कोण असेल एनी गेसेस? सो देऊया प्लेअर ऑफ द टूर्नामेंट संघाचं नाव. टीम गावदेवी 11 खार्डी नसून टीम परी 11 गोरसई बी आणि खेळाडूचं नाव तब्बल त्याने स्पर्धेमध्ये रन्स बनवल्या 87 धावा बनवल्या 5 विकेट घेतले तोच ठरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट. गोज टू पवन केने. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये अप्रतिम खेळ दाखवला आणि अगदी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट देखील ठरला या स्पर्धेचा अप्रतिम खेळ त्याचा राहिला 87 धावा तब्बल 5 विकेट त्याने घेतले आणि आपल्याला ट्रॉफी ही जी पुरस्कृत केली गेली आहे सबांच्या शुभ असते. आपण एलईडी टीव्ही देखील इथनं देणार आहोत प्लेअर ऑफ द टूर्नामेंट. आदरणीय नांदेजी चौधरी सबांच्या माध्यमातून ती एलईडी टीव्ही आपल्याला पुरस्कृत झाली आहे त्यांचे देखील विशेष आभार आपण व्यक्त करू. साहेबांच्या शुभ हस्ते दरमाणीतनं एलईडी टीव्ही आणि ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर आपण जो एकमेव प्रेक्षणीय सामना या स्पर्धेमध्ये झाला होता मामा 11 अगेन्स्ट टीम भाई 11 तर माझी विजेता टीम यस मामा 11 चॅम्पियन ठरली होती त्या मासमध्ये. सो पूर्ण संघाला मी इन्व्हाइट करतो. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे स्वर्गीय मैनाबाई बाबुलनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ महेंद्र बाबुलनाथ चौधरी साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे. सो मामा 11 कॅप्टनच उपस्थित आहेत इंद्र मामा पाटील साहेब त्यांना आपण इथे ट्रॉफी देऊया. सर्व आमचे राजेंद्र रविकिरण पाटील साहेब त्यानंतर बादशाह रविकिरण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही प्रेक्षणीय सामन्याची ट्रॉफी इथनं आपण अरविंदजी चौधरी आणि इंद्र मामा पाटील साहेबांना देतो. एक प्रेक्षणीय सामना झाला होता मामा 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम भाई 11 त्याच्यामध्ये टीम मामा 11 भरपूर चांगला खेळ राहिला होता. सो त्या अनुषंगाने हे पारितोषिक आपण मामा 11 देतो. त्यानंतर आपण देऊया खऱ्या अर्थाने पहिलं पर्व होतं आणि पहिल्या पर्वामध्ये ज्यांचा अप्रतिम खेळ राहिला सिटी फॉर्मॅटमधनं ते चॅम्पियन बनल्या. फर्स्ट ऑफ ऑल मी उल्लेख करेन ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला ही ट्रॉफी पुरस्कृत केली स्वर्गीय माणिक नाना पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार प्रज्ञेशेंद्र पाटील यांच्या माध्यमातून क्रमांक 1 ट्रॉफी आहे आणि मामा ट्रॉफी सीझन 1 2023 ही चॅम्पियन ठरली आहे सिटी फॉर्मॅटमधनं. टीम धनेश 11 कुक्स इज अ चॅम्पियन. सो इन्व्हाइट करतो पूर्ण टीमला आपण व्यासपीठावरती यायचं. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रमांक 1 ट्रॉफी सिटी फॉर्मॅटमधली टीम धनेश 11 कुक्सेला दिली जाईल. अप्रतिम खेळ राहिला
सर्वांचा उल्लेख करू, प्रतीक पाटील असो, भावेश पवार असो, त्यानंतर दीपक मडवी असो, कुमार गुंड असो, अप्रतिम खेळ सर्वांनी केला आणि त्या अनुषंगाने या पहिल्या पर्वाची सिटी फॉर्मॅटमधली चॅम्पियन टीम ठरली टीम धनेश इलेवन कुक्स आहे. सो त्यानंतर आपण इथं देऊया अगदी ज्या संघाची चर्चा आज महाराष्ट्र नव्हे तर अगदी इंडियन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केली जाते एक गाव एक गटा संघामध्ये. सो आपण देऊया ग्रामीण फॉर्मॅटमधली मामा ट्रॉफी 2023 या पहिल्या पर्वाची चॅम्पियन टीम ठरली आहे टीम परी 11 गोरसेबी. आमच्या ही ट्रॉफी आम्हाला प्रस्तुत केली गेली स्वर्गीय रविकिरण रामकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ. आदरणीय राजन रविकिरण पाटील साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे आपण देऊया राजन रविकिरण पाटील साहेब आणि बादशाह रविकिरण पाटील साहेब आणि आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक इंद्रमामा पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथं देतो ग्रामीण फॉर्मॅटमधली चॅम्पियन टीम ठरली आहे टीम परी 11 गोरसेबी. सो अभिनंदन टीम परी 11 गोरसेबी ग्रामीण फॉर्मॅटमधनं टीम परी 11 गोरसेबी चॅम्पियन बनली आहे. सो अभिनंदन सो अशा प्रकारे दरम्यान मामा ट्रॉफी 2023 भव्य दिव्य पर्व यशस्वीरित्या कम्प्लीट झालं. 40+ फॉर्मॅटमधनं टीम जय हनुमान गोवे चॅम्पियन बनली, सिटी फॉर्मॅटमधनं टीम धनेश 11 कुक्से चॅम्पियन बनली, त्यानंतर ग्रामीण फॉर्मॅटमधनं टीम परी 11 गोरसे बी चॅम्पियन बनली. सर्वांचं अभिनंदन. स्पेशली आपण कौतुक करू या स्पर्धेमध्ये इंद्रमामा पाटील साहेबांचं ज्यांची अफाट मेहनत आणि ऑल मामा ग्रुपची मेहनत या स्पर्धेमागे राहिली आणि त्यांच्या अफाट मेहनतीच्या जोरावरती ही 4 दिवसीय रजनी क्रिकेट स्पर्धा इथं यशस्वीरित्या कम्प्लीट झाली. आणि अगदी ही स्पर्धा यशस्वीरित्या कम्प्लीट झाली. 40+ फॉर्वर्डमधनं टीम जॉनमन गोवे चॅम्पियन बनली, सिटी फॉर्मॅटमधनं टीम धनेश 11 कुक्से चॅम्पियन बनली आणि ग्रामीण फॉर्मॅटमधनं टीम परी 11 गोरसे बी चॅम्पियन बनली. सर्वांचं अभिनंदन आणि अशा प्रकारे ही स्पर्धा यशस्वीरित्या इथं कम्प्लीट होती आहे. सो तोपर्यंत पुन्हा एकदा मित्रांनो भेटू. सो तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू.